नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो जनरलचा जो पेपर आहे त्याच्यातला पहिला जो टॉपिक बघतोय त्यातला जो काही पॉइंट आहे तो म्हणजे भारताची राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना। आपण मागच्या 2-3 लेक्चरमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ, संकल्पना, राष्ट्रीय सुरक्षेचं महत्त्व या सगळ्या गोष्टी ठिकाणी बघितल्या। आज आपण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची जी काही संकल्पना आहे ही 1947 पासून तर आजपर्यंत कशा प्रकारे बदलत गेलेली आहे आणि ती बदलण्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना आपण ज्याला म्हणतो त्या घटना कशा कारणीभूत झालेल्या आहेत त्याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत। म्हणजे सुरुवातीपासून तर आजपर्यंत ज्या काही घटना घडत गेलेल्या आहेत त्या घटनांमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेमध्ये ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो। पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे ठिकाणी आपल्याला अलिप्तता। आपल्याला माहिती की भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जगाचं जे काही राजकारण जे होतं ते अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शीतयुद्ध सुरुवात झालेलं होतं। भारताने या दोघांच्याही गटामध्ये ठिकाणी न जाता आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी अलिप्तता या धोरणाचा ठिकाणी स्वीकार केला होता। आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2 महिन्यामध्ये काश्मीरचा ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता आणि पाकिस्तानचे जे काही घुसखोर आहे किंवा जे काही अतिरेकी आहे ते काश्मीरच्या परिसरामध्ये ठिकाणी हद्दीमध्ये शिरले आणि ते काश्मीरच्या हद्दीमध्ये शिरल्यानंतर ठिकाणी काश्मीरची काही सुरक्षा जी होती ती धोक्यात आली आणि त्यामुळे काश्मीरचा जो काही राजा हरिसिंग जो होता तो हिंदू होता त्याने भारताकडे ठिकाणी मदत मागितली पण भारताने लगेच मदत देण्यास ठिकाणी नकार दिला कारण काश्मीर एक स्वतंत्र असं संस्थान होतं ते भारतामध्ये नव्हतं आणि भारताने आत टाकली की जर भारतामध्ये जर काश्मीर विलीन झाला तर भारत ठिकाणी काश्मीरला मदत करू शकतो आणि त्यामुळे 26 ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर हा भारतामध्ये ठिकाणी विलीन झाला आणि काश्मीर हा भारतामध्ये विलीन होताच तो भारताचा अविभाज्य भाग बनला। पाकिस्तानचे जे काही अतिरेकी होते किंवा जे काही घुसखोर जे होते या घुसखोरांनी जी भारताची जी काही सुरक्षा धोक्यात आणली तिच्या संरक्षणासाठी अतिशय बिकट परिस्थिती असताना सुद्धा भारताने आपली जी काही सेना आहे ती सेना तिथे ठिकाणी पाठवली आणि संरक्षण करण्याचा ठिकाणी प्रयत्न केला, पाकिस्तानी सेनेला ठिकाणी मागे रेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भारताचा जो काही हा मूळ प्रश्न जो होता काश्मीरचा, भारताने हा काश्मीरचा प्रश्न भारताच्या नेतृत्वाने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे युनो आपली जी काही संघटना आहे संयुक्त राष्ट्र संघटना जो आहे त्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठिकाणी हा उपस्थित केला आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की हा जो काही प्रश्न आहे तो लोंबकळत पडलेला आहे आणि या प्रश्नाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान उभे केलेले आहे। वेळो ठिकाणी पाकिस्तान या प्रश्नावर ठिकाणी भारतामध्ये वेगळ्या प्रकारच्या कारवाया करतो आणि त्या कारवाया केल्यामुळे भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा जी आहे ती धोक्यात आलेली आपल्याला दिसून येते। पुढचा जो आहे मुद्दा तो 1949 मध्ये भारताने हा जो काही साम्यवादी जो चीन आहे आपल्याला माहिती की साम्यवादी चीनचा उदय ठिकाणी 1949 मध्ये झाला आणि शीतयुद्धातील जे काही सोव्हिएत संघ राज्याचं जे काही जे पारडं होतं ते त्यामुळे जड झालं आणि अमेरिका व त्यांच्या गटातल्या सगळ्या देशांचा राग ओढून केवळ शेजार धर्म म्हणून त्या काळामध्ये भारताने चीनला मान्यता दिली। हिंदी चीनी भाई भाई अशा प्रकारची घोषणा उभय राष्ट्रांनी प्रसिद्ध केली पण हा जो काही चीन जो होता तो विस्तारवादी होता। इंग्रजांच्या राजवटीमध्ये या दोन्ही राष्ट्रांमध्ये जी काही मॅकमोड रेषा जी होती ती या दोघांमधली सीमारेषा होती आणि ती त्यांनी त्यावेळेस मान्य केलेली होती आणि भारताने त्या ठिकाणी ही रेषा पण ठिकाणी मान्य केलेली होती पण हा जो काही विस्तारवादी जो चीन होता या विस्तारवादी चीनने भारताच्या काही प्रदेशांवर म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या काही प्रदेशांवर ठिकाणी आपला हक्क सांगितला। एवढेच नव्हे ठिकाणी
तो भाग मिळवण्यासाठी 20 ऑक्टोबर 1962 मध्ये ठिकाणी चीनने भारतावर हल्ला केला आणि आपल्याला माहित आहे की या हल्ल्यामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आणि या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण भारताचा या युद्धामध्ये पराभव झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताने आपल्या गटात सहभागी व्हावे म्हणून अमेरिकेने प्रयत्न केला पण त्याला भारताने प्रतिसाद दिला नाही म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढलं। पाकिस्तानने अमेरिका प्रणित सिटो आणि सेंटो या लष्करी कराचा सभासद बनला। म्हणजे सभासद होण्या पाठीमागे भारतापासून काश्मीर जिंकणं हाच पाकिस्तानचा एक कूटनीतीचा भाग होता आणि अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक प्रकारची शस्त्रसामुग्री घेतली आणि त्या काळामध्ये अमेरिकेने सेबर जाट विमाने असतील, पॅटर्न जातीचे रणगाडे जे असतील ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळवली। चीनकडून सुद्धा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत मिळवली आणि चीनकडून भारत पूर्ण पराभूत झालेला होता। पंडित नेहरूंच्या निधनामुळे ठिकाणी भारताच्या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झालेली होती। अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र ठिकाणी जोर घेतलेली होती पण आता आपण आता भारताचा सहजपणे पराभव करू अशा प्रकारची युद्ध नीती ठिकाणी पाकिस्तानने तयार केली होती आणि 1 सप्टेंबर 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामुळे काय झालं की भारताची राष्ट्रीय सुरक्षा ठिकाणी धोक्यात आली आणि याही ठिकाणी भारतीय सेनेने आपल्याकडे जे काही शस्त्र होती, साधन सामुग्री जी होती, त्या सेंच्युरियन नावाचे जे काही रणगाडे होते, नॅट नावाचे जे काही विमाने होते आणि या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून ठिकाणी पाकिस्तानचा ठिकाणी पराभव केला आणि आपली राष्ट्रीय सुरक्षा जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे अमेरिकन जे काही लष्करी मदतीच्या जोरावर आपण भारताचा पराभव करू शकत नाही हा विचार ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या मनात त्या ठिकाणी आला त्यावेळेस ठिकाणी 1970 दशकामध्ये पाकिस्तानने काय केलं, कूटनीतीचा वापर केला आणि चीन, अमेरिका आणि पाकिस्तान अशी ठिकाणी युती घडून आणली आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून आपली राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी भारताने रशियाबरोबर ठिकाणी काय केलं, 20 वर्षाचा ठिकाणी मैत्री करार केला आणि हा 20 वर्षाचा मैत्री करार केल्यामुळे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी मदत त्या ठिकाणी मिळवली। मोठ्या प्रमाणात ठिकाणी जे काही T-54, T-55 या जातीचे जे काही रणगाडे ते आपण त्या ठिकाणी रशियाकडून ठिकाणी विकली, तोफा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळवल्या आणि त्याच्यामुळे ठिकाणी भारत रशिया यांच्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मैत्री करार ठिकाणी झाला। 1971 मध्ये आपल्या माहिती की पूर्व पाकिस्तानमध्ये यादवी युद्ध ठिकाणी सुरू झालं। पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून ठिकाणी अनेक पूर्व पाकिस्तानमधील जे काही बंगाली लोक जे होते ते भारतामध्ये ठिकाणी आश्रयाला आले होते आणि या लोकांचा पाठलाग करीत ठिकाणी पाकिस्तानचे जे काही सैनिक आहे ते भारताच्या प्रदेशामध्ये शिरले आणि त्याच्यामुळे ठिकाणी भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आणि ती धोक्यात आल्यामुळे ठिकाणी भारताने सुद्धा ठिकाणी काय केलं की ही जी काही घटना आहे ही घटना ठिकाणी जगातील प्रमुख राष्ट्रांच्या कानावर घातली आणि पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 भारताच्या अनेक शहरांवर मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बफेक केली। भारताने आपल्याकडं जे काही साहित्य होतं, जे काही शस्त्रसामग्री होती आणि आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी, सुरक्षेसाठी या हल्ल्याला ठिकाणी सडेतोड ठिकाणी उत्तर दिले। एवढंच नाही तर ठिकाणी केवळ 13 दिवसांमध्ये संपूर्ण पाकिस्तानच्या ठिकाणी पूर्व पाकिस्तानचं रूपांतर ठिकाणी बांगलादेशामध्ये केलं। बांगलादेश हा स्वतंत्र देश ठिकाणी निर्माण झाला। या युद्धामध्ये पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाला आणि या युद्धानंतर भारताचा दक्षिण आशियामध्ये त्याचप्रमाणे जागतिक राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दबदबा वाढला। दक्षिण आशियातील जे काही स्थानिक सत्तेचा जो दर्जा होता या युद्धानंतर भारताला मिळाला। चीन, सोव्हिएत संघराज्य जी होती यांनी अमेरिकेने यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या भारताला त्या ठिकाणी मदत मिळाली होती आणि एक आपलं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी ते मजबूत झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 18 मे 1974 मध्ये
भारताने राजस्थानच्या पोखरांच्या वाळवंटामध्ये ठिकाणी भूमिगत अणुचाचणी घेतली. मित्रांनो, ही अणुचाचणी घेतल्यामुळे ती आपली अणुचाचणी यशस्वी झाली. पण ही अणुचाचणी घेतल्यामुळे पाकिस्तानने त्या ठिकाणी त्याचा उलटा अर्थ काढला आणि जगासमोर सांगितलं की भारताने ही अणुचाचणी जी काही घेतलेली आहे, अणुकार्यक्रम हा जो काही घेतलेला आहे, हा भारतावर हल्ला करण्यासाठी घेतलेला आहे, भारतावर आक्रमण करण्यासाठी ठिकाणी घेतलेला आहे. अशा प्रकारच्या उलट्या बोंबा ठिकाणी पाकिस्तानने केल्या आणि तेव्हापासून पाकिस्तानने सुद्धा आपला जो काही अण्वस्त्र जो काही कार्यक्रम आहे किंवा अण्विक कार्यक्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर ठिकाणी सुरू केला. म्हणजे आणि त्याच्यामुळे काय झालं की पाकिस्तानने पुन्हा आता अमेरिकेला एक सहल होती की आपल्या मित्राच्या मदतीला आपल्याला लवकर पटकन जाता येत नाही, उदाहरणार्थ म्हणजे पाकिस्तानला, आणि अमेरिकेला ही वाटणारी जी काही खंत आहे ही भविष्यात ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचे होऊ नये म्हणून अमेरिकेने काय केलं की हिंदी महासागरामध्ये आपला जो काही दिगोगारसे हे जे बेट आहे या व्यापारी बेटाचं रूपांतर नाविक तळामध्ये ठिकाणी करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीत ठिकाणी या बेटाचं जे काही स्वरूप आहे ते संपूर्णपणे बदलून गेलं. आज या बेटावर ठिकाणी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात आपले खडे सैन्य ठिकाणी निर्माण केले आहे, आंतरखंडीय क्षेपणास्त्र ठिकाणी निर्माण केलेली आहे, B-52 या जातीचे ठिकाणी लांब पल्ल्याची विमाने तिथे आणून ठेवलेली आहे, विमान वाहू नौका तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आणून ठेवलेल्या आहे, लढाऊ जे काही जहाजे आहेत तिथे आणून ठेवलेले आहे, आण्विक पाणबुड्या ठिकाणी आणून ठेवलेले आहे, मोठ्या प्रमाणात ठिकाणी विमान आणून ठेवलेले आणि अशा प्रकारच्या धावपट्ट्या तिथे करून ठेवलेले आहे. इवन अणुसंशोधन केंद्र असेल, अवकाश संशोधन केंद्र असेल, या सगळ्या गोष्टी तिथे ठिकाणी आणून ठेवल्या. म्हणजेच एक प्रकारे हे जे काही तर्त लष्करी केंद्र ठिकाणी दिगो गार्सियाच्या या बेटामध्ये अमेरिकेने उभं केलं आणि त्याच्यामुळे काय आलं की हिंदी महासागराची जी काही सुरक्षा जी होती ती धोक्यात आली आणि किनाऱ्यावरील राष्ट्रांची जी काही सुरक्षा आहे ती त्यामुळे ठिकाणी धोक्यात आली आणि आपल्या सुरक्षेला मोठ्या प्रमाणावर ठिकाणी काय आला, धोका निर्माण झाला. आणि ह्या युतीने भारताने आपलं जे काही नौदल आहे त्या नौदलाचा विकास ठिकाणी करण्यास सुरुवात केली आणि भारताने अमेरिकेच्या म्हणजे मदतीने त्या ठिकाणी सॉरी अमेरिकेच्या आणि रशियाच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही वेगळ्या प्रकारच्या अणुपाणबुड्या असतील त्या ठिकाणी विकसित करण्यास सुरुवात केली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की 1979 मध्ये रशियाच्या ज्या काही फौजा आहे त्या अफगाणिस्तानमध्ये ठिकाणी शिरल्या आणि आमच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला अशा प्रकारचा कांगावा ठिकाणी पाकिस्तानने केला आणि अशा प्रकारे कांगावा केल्यामुळे त्यांनी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी मदत मिळवली आणि ह्या मदतीच्या सहकार्याने त्यांनी काश्मीर असेल, पंजाब असेल, ह्या क्षेत्रामधील जे काही असंतुष्ट तरुण असतील त्यांना हेरलं, त्यांना आर्थिक लालच दाखवली आणि त्यांना आपल्या प्रदेशामध्ये नेऊन लष्करी प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये अघोषित युद्ध पोक्सीवार आपण त्याला म्हणतो त्या पोक्सीवारचा ठिकाणी त्यांनी वापर करण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच्या जबाबदारीवर सुरू केलेलं हे युद्ध असतं आणि ह्या युद्धामुळे काय आले मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या पंजाब असेल, काश्मीर असेल या राज्यामध्ये ठिकाणी काय झालं हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला आणि त्यामुळे या सगळ्या घटनांमुळे काय आलं की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आणि ही सुद्धा एक घटना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण केली. पुढचा भाग आपल्याला सांगतोय की भारताचा जे ईशान्य भाग जो आहे या ईशान्य भागामध्ये आपल्याला माहिती आहे की आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे, या सगळ्या राज्यांचा समावेश ठिकाणी ह्या ईशान्य भागामध्ये होतो आणि ही जी काही सातही घटक राज्य जी आहे ही सर्व मागासलेली म्हणून ओळखली जातात आणि या ठिकाणच्या लोकांचा कोणत्याही प्रकारचा विकास अद्यापर्यंत होऊ शकलेला नाही आणि म्हणून 1965 पासून बांगलादेशचे जे काही मुस्लिम जेनी आहे त्यांनी भारताच्या मध्ये ठिकाणी निर्वासित म्हणून ठिकाणी येण्यास सुरुवात केली होती. 1971 युद्धाच्या अगोदर आणि नंतर बांगलादेशचे मुस्लिम जे आहे ते भारतामध्ये येतच राहिले आणि ह्या लोकांनी आमच्या संपत्तीची लूट केलेली आहे, आमचा विकास त्यांच्यामुळे होत नाही आणि त्यातूनच या सातही राज्यांमध्ये अतिरेकी संघटना ठिकाणी निर्माण झाल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ ठिकाणी सुरू झाली, लुटालूट ठिकाणी सुरू झाल्या,
सरकारी माल जे काही मालमत्तेचं नुकसान ठिकाणी सुरू झालं, रास्ता रोको असेल, सामूहिक हिंसाचार असेल, या सगळ्या मार्गांचा या बंगाली जनतेला ठिकाणी आपण म्हणजे या मार्गांचा वापर करून आपण या बंगाली जनतेला इथून हुसकून लावू, अशा प्रकारचा वापर तिच्या ठिकाणी करणार. पण या सगळ्या घटनांमुळे काय झालं की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठ्या प्रमाणात ठिकाणी धोका ठिकाणी निर्माण झाले. म्हणजे काश्मीर असेल, पंजाब असेल, ईशान्य भारतातील या अतिरेकी संघटना असेल, या सगळ्यांमुळे ठिकाणी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठ्या प्रमाणात ठिकाणी धोका हा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि याशिवाय म्हणजे हे तर सगळे महत्वाच्या घटना आहेत, पण याशिवाय ठिकाणी भारतामध्ये आपल्या माहिती आहे की अनेक जाती आहे, उपजाती आहे, वेगवेगळ्या भाषा आहे, धर्म आहे, संस्कृती आहे, आर्थिक विषमता आहे, बेकारी आहे, गुन्हेगारी आहे, राजकीय पक्षांमध्ये आपल्यामध्ये अनेक प्रकारचे वाद आहे. आणि या सगळ्या घटकांमध्ये ठिकाणी भारताची राष्ट्रीय सुरक्षा जी आहे ती केव्हाही ठिकाणी धोक्यात येऊ शकते. आणि अशा प्रकारची ही जी काही भारताची राष्ट्रीय सुरक्षा जी आहे ती वेगवेगळ्या कारणाने, म्हणजे काही अंतर्गत घटकही ठिकाणी कारणीभूत आहे, काही बाह्य घटकही ठिकाणी कारणीभूत आहे, आणि या सगळ्या घटकांमुळे नेहमी भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही धोक्यात आलेली आहे. आणि ती धोक्यात येऊ नये किंवा ती सुरक्षित राहावी, स्वातंत्र्य ठिकाणी धोक्यात येऊ नये, आपलं सार्वभौमत्व सुरक्षित राहावं, आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सातत्याने ठिकाणी आपल्या लष्करी सामर्थ्याचा वापर करून ती सुरक्षा व्यवस्थित अबाधित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भारत करताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.